नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 10वी पास केली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अशी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेद्वारे ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 10वी पास केली आहे आणि त्यांनी 11वीमध्ये ॲडमिशन घेतलं आहे 11वी सायन्समध्ये, अशा विद्यार्थ्यांना MSCET JEE आणि नीटसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे। ही जी कोचिंग आहे ती या संस्थेद्वारे जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना फ्रीमध्ये देण्यात येणार आहे। याबद्दलची पूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात। महाज्योतीची संस्था आहे त्यांच्या वतीने OBC VJ आणि SBCमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी JEE नीट आणि CET साठी फ्रीमध्ये ऑनलाईन कोचिंग दिली जाणार आहे। जे विद्यार्थी OBC VJ आणि SBCमध्ये येतात ते यासाठी अर्ज करू शकतात। 10वी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकलसाठी तयारी करायची असते, परंतु त्यांची आर्थिक स्थिती बरोबर नसल्यामुळे ते महागडे कोचिंग क्लासेस लावू शकत नाहीत। अशा विद्यार्थ्यांना महाज्योती संस्थेने ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे। यामध्ये 10वी पास झालेले विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात आणि त्यांना JEE CET आणि नीटसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग दिली जाणार आहे। आता यासाठी कोणते विद्यार्थी अर्ज करू शकतात ते सुद्धा आपण पाहूयात। या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी यावर्षी 10वी उत्तीर्ण केली असावी आणि त्यांनी 11वीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला असावा, म्हणजे विद्यार्थ्यांनी यावर्षी 10वी कंप्लीट केलेली हवी आणि त्यांनी 11वी सायन्समध्ये ॲडमिशन घेतलेलं असावं। जे विद्यार्थी शहरी भागातील आहेत त्यांना 10वीमध्ये कमीत कमी 70% असले पाहिजेत आणि जे ग्रामीण भागामध्ये येतात त्यांना 10वीमध्ये कमीत कमी 60% मार्क असले पाहिजेत। असे विद्यार्थी यासाठी ॲप्लाय करू शकतात। आता आपण पाहूयात यासाठी ॲप्लाय करण्यासाठी कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ते आपण पाहूयात। या योजनेत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे 10वीची तुमचे मार्कशीट असणं आवश्यक आहे, त्यानंतर तुम्ही 11वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला आहे या संबंधित एक कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, त्यानंतर OBC भटक्या जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, तुमची जी कास्ट कॅटेगरी असेल OBC VJNT किंवा SBC याचं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही इथे अप्लाय करू शकता। आणि शेवटचं डॉक्युमेंट तुम्हाला इथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा तुमचं लागणार आहे, तेव्हा तुम्ही इथे अप्लाय करू शकता। आता इथे अप्लाय करण्यासाठी तुम्हाला 10वीची मार्कशीट, 11वी विज्ञान शाखेतील प्रवेश घेतल्याचा काहीतरी कागदपत्र, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, असे हे 4 डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत। या योजनेमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांना JEE नीट आणि CET साठी ऑनलाईन कोचिंग दिली जाईल आणि सोबतच त्यांना परीक्षेसाठी पुस्तकेसुद्धा दिली जातील आणि त्यांना एक मोफत टॅबलेट दिलं जाईल आणि त्यांना दररोजचं 6 GB इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे। नीट, CET आणि JEE जी कोचिंग असेल ती कोचिंग तुमची ऑनलाईन होणार आहे, त्यासाठी तुम्हाला टॅबलेट आणि 6 GB इंटरनेट डेटा रोजचा या संस्थेद्वारेच देण्यात येणार आहे। यासाठी अर्ज कसा आणि कुठून करायचा ते सुद्धा आपण पाहूयात। या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जायचं आहे। या वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे खाली नोटीस बोर्डवर क्लिक करून तिथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे। हा ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करण्याची 25 सप्टेंबर 2021 ही शेवटची तारीख असणार आहे। याच व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला ऑनलाईन कसं ॲप्लाय करायचं त्याचीसुद्धा पूर्ण प्रोसेस लाईव्ह करून दाखवणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ऑनलाईन ॲप्लाय करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे। या वेबसाईटचं नाव आहे mahajyoti.org.in। मी या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथूनसुद्धा तुम्ही डायरेक्टली वेबसाईट ओपन करून इथे येऊ शकता। वेबसाईटवर आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता नोटीस बोर्डचं ऑप्शन आहे, तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। नोटीस बोर्डच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता पुढचं पेज ओपन होईल। आता तुम्ही इथे पाहू शकता इथे काही नोटीस आहेत, यामध्ये JEE नीट आणि CET बद्दलची एक नोटीस आहे, ती नोटीस आपल्याला शोधायची आहे आणि त्यावरती क्लिक करायचं आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली जी नोटीस आहे तुम्ही इथे पाहू शकता MSCET JEE नीटच्या परीक्षांच्या 2023 करिता ऑनलाईन पूर्वतयारी नोंदणी। आता इथे क्लिक हेअरचं ऑप्शन आहे पुढे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक हेअरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढचं पेज ओपन होईल। पुढचं पेज ओपन झालं आहे, तुम्ही पाहू शकता इथेसुद्धा 30 नोटीस दिली आहे। आता इथे आपल्याला क्लिक हेअर फॉर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, आपल्याला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता क्लिक हेअर फॉर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, आपल्याला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक हेअर फॉर रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर अजून एक पुढचा पेज ओपन होईल, तिथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता पुढचं पेज ओपन झालं आहे। आता इथे तुम्हाला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला फर्स्ट तुमची फोटो अपलोड करायचे आहे, त्यानंतर तुमचे सिग्नेचर, त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे,
तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर पाचवा डॉक्युमेंट आहे तुमची दहावीची मार्कशीट, तीसुद्धा तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. अपलोड करण्यासाठी तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या गॅलरीमध्ये जिथे तुमची फाईल असेल ती फाईल तुम्हाला चूज करायची आहे गॅलरीमधून. गॅलरीमधून तुमची फाईल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे ओपनवरती क्लिक करायचं आहे. तुमची फाईल इथे अपलोड होईल. तुम्ही हे डॉक्युमेंट तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करूनसुद्धा इथे अपलोड करू शकता. फक्त तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करताय त्यांची साईज तुम्हाला 90 KB कमी ठेवायचे. डॉक्युमेंटची साईज 90 KB जास्त असेल तर ते डॉक्युमेंट अपलोड होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करताय त्यांची साईज तुम्हाला 90 KB कमी करून घ्यायचे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. या प्रकारे तुम्हाला फोटो सिग्नेचर, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट आणि तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणि तुमचं 10वीची मार्कशीट हे पाचही डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत. हे जे 5 डॉक्युमेंट आहेत ते पूर्णपणे अपलोड करून घ्या. डॉक्युमेंट पूर्ण अपलोड केल्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता खाली इथे अपलोडचा ऑप्शन आहे. तुम्हाला त्या अपलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी 5 डॉक्युमेंट अपलोड केले आहेत. पूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून आता इथे अपलोडचा जो ऑप्शन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अपलोडच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता पुढचा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. इथे जे डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितलं आहे ते पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आता पुढे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झाला आहे. तुम्ही पाहू शकता इथे फोटो आणि साईन आली आहे जी मी अपलोड केली होती. आता इथे आपल्याला ॲप्लाइड कोर्स सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही ज्या कोर्ससाठी अप्लाय करताय ते कोर्स तुम्हाला एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे. JEE, MST, CET आणि NEET असे 3 ऑप्शन आहे तुमच्याकडे. तुम्हाला ज्या एक्झामची कोचिंग हवी आहे ती एक्झाम सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचं नाव, पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. तुमचं फर्स्ट नेम टाकायचं, त्यानंतर तुमचं मिडल नेम आणि त्यानंतर तुमचं आडनाव, असं तुमचं पूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता खाली आहे डेट ऑफ बर्थ. तिथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्यायचे. तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ तिथून सिलेक्ट करून घ्यायचं तुम्हाला. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर त्याच्याखाली आहे जेंडर. जेंडरसुद्धा तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचं. तुमची जी डेट ऑफ बर्थ 10वीच्या मार्कशीटवर आहे तीच डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. या तुमच्या डिटेल्स तुम्हाला न चुकता बरोबर भरायचं आहे. पूर्ण डिटेल्स तुम्हाला न चुकता इथे भरून घ्यायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर त्याच्याखाली तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. जो तुमच्या आधार कार्डचा नंबर असेल तो टाकून घ्या. त्यानंतर इथे डोमिसाईल आहे, तुम्ही ज्या स्टेटचे आहात ते स्टेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे महत्त्वाचं आहे तुमची कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायची. तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर तुमच्या कास्टचं नाव टाकायचं आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात ती कॅटेगरी सिलेक्ट करून तुमची जी कास्ट असेल त्या कास्टचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही नॉन क्रिमिलेअर ग्रुपमध्ये आहात की क्रिमिलेअर ग्रुपमध्ये आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर एरिया ऑफ रेसिडन्स म्हणजे तुम्ही खेड्यातून आहात की शहरी भागातून आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. शहरातून असाल तर अर्बन, खेड्यातून असाल तर रुरल, ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथे. त्याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता खाली आहे तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स. इथे तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकायचे आहेत. फर्स्ट विचारला आहे मोबाईल नंबर, इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्याखाली आहे तुमचा जीमेल आय डी, तुमच्याकडे मेल आय डी जो असेल तो मेल आय डी तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा इथे ॲड्रेस टाकायचा, तुमचा तुमचा जो परमनंट ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तुमचा जिल्हा, तुमचं गाव पूर्ण तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं काही टेम्पररी ॲड्रेस असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुम्ही तुमचा फक्त परमनंट ॲड्रेससुद्धा इथे टाकू शकता. त्याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता खाली आहे पॅरेंट्स डिटेल्स. पॅरेंट्स किंवा गार्डियनच्या डिटेल्स तुम्हाला इथे द्यायचे आहेत. तुम्हाला फर्स्ट तुमच्या पॅरेंट्सचं नाव टाकायचं आहे. इथे तुमच्या पॅरेंट्सचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या आईचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता त्याच्या खाली आहे पॅरेंट्सचा मोबाईल नंबर. तुम्हाला तुमच्या वडिलांचा मोबाईल नंबर इथे द्यायचा आहे. वडिलांचा किंवा तुमच्या फॅमिलीमधल्या कोणत्याही मेंबरचा तुम्हाला इथे मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यांचा ईमेल आय डी असेल तर तुम्हाला त्यांचा ईमेल आय डीसुद्धा लिहायचा आहे इथे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आहे आता क्वालिफिकेशन डिटेल्स. तुमची 10वी कोणत्या मीडियममधून झाली आहे ते तुम्हाला मीडियम सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथे. त्याच्यानंतर आहे बोर्ड, तुमचा जो बोर्ड होता तो बोर्ड तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. स्टेट बोर्ड होता की CBSE होता की ICSE होता ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचे किती पर्सेंट मार्क होते ते तुम्हाला इथे मार्क टाकायचे आहेत. जितके तुमच्या 10वीमध्ये मार्क आहेत पर्सेंटेज ते पर्सेंटेज तुम्हाला इथे टाकायचे. त्याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता खाली आहे नेम ऑफ स्कूल, तुमच्या स्कूलचं जे नाव होतं ते स्कूलचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. तुमच्या शाळेचा ॲड्रेससुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमच्या शाळेचं जे ॲड्रेस असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. जे ॲड्रेस टाकताय तुम्ही ते बरोबर टाका. ॲड्रेसच्या खाली तुम्ही पाहू शकता इथे एरिया ऑफ स्कूल सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे तुमचं स्कूल ग्रामीण भागामध्ये होतं की शहरी भागामध्ये ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या प्रकारे तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचं आहे. पूर्ण फॉर्म भरल्यानंतर पूर्ण फॉर्म एक वेळ चेक करून घ्या, पूर्ण इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही एक वेळ चेक करून घ्यायचं आहे. पूर्ण इन्फॉर्मेशन चेक केल्यानंतर इथे सबमिटचा जो ऑप्शन आहे या सबमिटच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
तुमचा फॉर्म सबमिट होईल. या योजनेमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला या संस्थेकडनं कॉन्टॅक्ट केलं जाईल. इथे जे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला पूर्ण प्रॉपर अपलोड करायचे आहेत आणि हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा तुम्हाला न चुकता भरून घ्यायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.